नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांमध्ये जी पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे, त्या परिस्थितीच्या हिशोबाने कालच सर्व शाळांना सर्व आणि शिक्षण विभागाला, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या सुद्धा ही सूचना देण्यात आलेली होती की आपण आपल्या क्षेत्रातील ज्या ज्या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्या भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात यावी आजपासून ते पुढील आदेशापर्यंत, आणि त्या हिशोबाने आदेशही निर्गमित झालेले होते, परंतु काही शाळांपर्यंत हे आदेश पोहोचलेले नाही असं दिसतंय। त्यामुळे त्या शाळांनासुद्धा प्रत्येक शाळेला तपासून आज हा आदेश पोहोचेल आणि त्या हिशोबाने त्याची अंमलबजावणी होईल याची कारवाई करण्यात येत आहे। हा आदेश आजपासून पुढील आदेशापर्यंत आहे याची सर्व या भागातील शाळांनी नोंद घ्यावी। हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी नाही, हा आदेश फक्त जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्या भागांसाठीच आहे, आणि त्याची यादीसुद्धा शहरा गाव आणि शहराच्या नावांसह या आदेशासोबत जोडलेली आहे। तर या पद्धतीने शिक्षण विभागाने सर्व या भागातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी याची काळजी घ्यावी, खात्री करावी आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबियांसोबतच या अवघड परिस्थितीमध्ये ठेवावं, जेणेकरून त्यांनाही या आपत्तीला तोंड देण्यासाठी मदत होईल। नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24। तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। काय कळलं काय? धन्यवाद।